नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं एकदा सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकाची लागवड पद्धत, लोकप्रिय वाण, हरभरा पूर्व मशागत, हवामान अशा या संपूर्ण विषयाबद्दल आपण हा व्हिडिओ घेणार आहोत। तर कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगाम संपला आणि रब्बी हंगामाला सुरुवात झाली। तर हरभरा पीक लागवडीविषयी माहिती। हरभरा पीक प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते। जिरायती व हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ऑक्टोबर पहिल्या आठवड्यात करावी। तर शेतकरी बंधूंनो, बागायती हरभऱ्याची पेरणी ही 20 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी। त्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास पोषक असलेल्या हवामानात पिकास उपयुक्त होतो। तर शेतकरी बंधूंनो, आपल्या हरभरा पिकासाठी हवामान हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो। असे वातावरण पिकास चांगले मानवते। विशेष हरभरा पिकास किमान तापमान सर्वसाधारण 10 अंश ते कमाल तापमान 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस ड्रेस इतके पुरेसे असते। शेतकरी बंधूंनो, ज्या हरभरा पिकाची जे लागवड आहे ती आपण वेळेतच पूर्ण करावी। त्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास पोषक असलेले हवामानास पिकास उपयुक्त होतो। तर शेतकरी बंधूंनो, हरभरा पूर्व मशागत, तर आपण हरभरा जेव्हा पेरतो तर त्याच्यापूर्वी आपल्याला आपल्या जमिनीची ही चांगली मशागत करावी लागते। तर पीक लागवडीसाठी व पेरणीपूर्वी जमीन जी मशागत केली जाते त्या मशागतीस पूर्व मशागत असे म्हणतात। हरभरा पीक आपल्याकडे रब्बी हंगामात येत असल्यामुळे त्याला फारशी पूर्व मशागतीचे कामे करण्याची गरज भासत नाही। परंतु हरभरा पेरणीपूर्व मशागतीचे कामे करताना जमीन योग्य प्रमाणात ओलावा असणे गरजेचे असते। शेतीची मशागत खोल आणि चांगली करावी। 1 वेळा नांगरणी, 2 वेळा वखरणी आणि 8वी उभी पाळी अथवा रोटावेटर करून रुंद सरी काढून घ्यावी। शेतकरी बंधूंनो, वर्षभरात एकदा तरी किमान खोल नांगरट करणे गरजेचे असते। कारण मररोग आणि सूत्रकुंभ यांचा प्रादुर्भाव तिथे जास्त असतात, त्यावेळी हे अत्यावश्यक आहे। तर आपण हरभऱ्यामध्ये मर किंवा सड यांची रोग रोखण्यासाठी आपल्याला एका वर्षभरात एकदा तरी नांगरण करणं आवश्यक आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण आता बघूया। शेतकरी बंधूंनो, आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी चांगल्या वाणाची गरज असते आणि चांगलं बियाणं जर आपण निवडलं तर 100% आपल्याला चांगलं उत्पादन मिळण्याचे चान्सेस असतात। तर शेतकरी बंधूंनो, आपण दिल्याप्रमाणे वाण प्रकारची वैशिष्ट्य आता आपण त्याचे जाणून घेऊया। तर सर्वात अगोदर जे शेतकरी बंधूंनो, हे जे विजय वाण आहे हे देशी वाण आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक पिवळे टपोरे दाणे जिरायतो बागायती उशिरा पेरणीसाठी योग्य आहे। तर शेतकरी बंधूंनो, जर आपल्या काही जणाच्या शेतामध्ये आता सध्या कपाशी आहेत आणि कपाशी काढल्यानंतर सुद्धा आपण विजय हे वाण पेरू शकतो किंवा बागायतीमध्ये सुद्धा आपण हे उशिरापर्यंत पेरू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, दुसरं जे वाण आहे ते विशाल आहे आणि विशालसुद्धा हे देशी वाण आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक पिवळे टपोरे दाणे जिरायत व बागायती यामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो। द्विगज हे देशी वाण आहे आणि पिवळसर तांबूस टपोरे दाणे जिरायत व बागायती उशिरा पेरणीसाठी सुद्धा हे सुद्धा आपण वापरू शकतो। तर फुले विक्रम हे वाण आहे, हे देशी वाण आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे पिवळसर मध्यम आकाराचे दाणे उंच वाढल्यामुळे यांत्रिक पद्धतीने आपण काढणेस उपयुक्त हे वाण जे आहे। शेतकरी बंधूंनो, आपण जिरायती आणि बागायतीसाठी वापरू शकतो आणि उशिरापर्यंत पेरणीसाठी योग्य आहे। जे आपले वाण आहे ते विराट हे काबुली वाण आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे सफेद अधिक टपोरे दाणे जिरायती आणि बागायतीसाठी योग्य। आपण हे जिरा शेतकरी बंधूंनो, बागायतीसाठी आपण सुद्धा याचा वापर करू शकतो। आणि आपले शेवटचे जे वाण आहे ते कृपा जे वाण काबुली वाण आहे। तर काबुली वाणाचे वैशिष्ट्य सफेद जास्त टपोरे दाणे आणि सर्वाधिक बाजारभाव। अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, आपण यापैकी कोणतेही वाण आपण घेऊन बागायती किंवा जिरायती शेतीमध्ये आपण पेरू शकतो। तर आता आपण बघूया समोर आंतर मशागत आणि लागवड। तर शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकाची लागवड शेतकरी बंधूंनो आपण 2 प्रकारे करू शकतो।
एक म्हणजे पेरणी पद्धत आणि दुसरी म्हणजे टोकन पद्धत। तर हरभरा पिकाची लागवड आपण रब्बी हंगामात करतच असतो आणि हरभरा पिकाची पेरणी आपण 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या महिन्यात करावी। तर शेतकरी बंधूंनो, आपण शेतकऱ्याच्या पिकाची लागवड करताना पेरणी पद्धत किंवा टोकन पद्धत, तर पेरणी पद्धतीमध्ये आपण पेरणी करताना असताना आपल्या दोन ओळीमधील अंतर हे 30 सेंटीमीटर आणि दोन झाडामधील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवावे। आणि हो शेतकरी बंधूंनो, बियाणे हे 2 सेंटीमीटरपेक्षा खोल पेरणी करू नये आणि बियाण्याचे प्रमाण घेतावेस आपण बागायतीसाठी 30 ते 40 किलो एवढे घ्यावे आणि टोकन पद्धतीमध्ये आपण बियाणे हे 25 ते 30 किलो एवढे घ्यावे। तर अशा संपूर्ण माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो शेतकरी बंधूंनो, जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आज आपण इथेच थांबूया, आता नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊया। त्या नवीन व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याविषयी संपूर्ण माहिती, तसेच तुरीविषयी संपूर्ण माहिती आणि अशा नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर कृपया चॅनलला शेतकरी बंधूंनो सबस्क्राईब करा।